पायोनियर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला कॉन्ग्रुएंट आर्क्स कॉन्ग्रुएंट क्वाड्स थेरम एक्सप्लेन करणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची शंका असणार नाही. आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. सुरुवात करूया. आज आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 2 मधील तिसरा चॅप्टर सर्कल मधील कॉन्ग्रुएंट आर्क्स कॉन्ग्रुएंट क्वाड्स थेरम पाहणार आहोत. या सर्कलचा सेंटर पॉइंट बी आहे आणि रेड कलरनं इंडिकेट केल्याप्रमाणे आर्क ए पी सी कॉन्ग्रुएंट आर्क डी क्यू ई हे दिलेलं आहे. तर या दोन्ही आर्कशी करस्पॉन्डिंग कॉर्ड्स म्हणजे कॉर्ड ए सी आणि कॉर्ड डी ई हे कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत हा थेरम आहे. आपण बघूया. कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स म्हणजे आर्क ए पी सी कॉन्ग्रुएंट आर्क डी क्यू ई हे दिलेलं आहे, तर त्याच्याशी करस्पॉन्डिंग कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणून कॉर्ड ए सी कॉन्ग्रुएंट कॉर्ड डी ई हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून स्टेटमेंट मध्ये लिहून घेऊया, इफ आर्क ए पी सी कॉन्ग्रुएंट आर्क डी क्यू ई, ए पी सी हा आर्क आणि डी क्यू ई हा आर्क एकरूप आहे, देन कॉर्ड ए सी कॉन्ग्रुएंट कॉर्ड डी ई, जीवा ए सी आणि जीवा डी ई हे एकरूप असले पाहिजेत हे आपल्याला सिद्ध करायचंय. मग हे सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा आपण गिव्हन लिहून घेऊ. इन अ सर्कल विथ सेंटर बी, या सर्कलचा सेंटर पॉइंट बी आहे. आर्क ए पी सी कॉन्ग्रुएंट आर्क डी क्यू ई, ए पी सी हा आर्क आणि डी क्यू ई हा आर्क कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. टू प्रूव्ह काय सिद्ध करायचंय, कॉर्ड ए सी कॉन्ग्रुएंट कॉर्ड डी ई. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवावं लागेल. म्हणून प्रूफ, इन ट्रायंगल ए बी सी अँड डी बी ई, ए बी सी म्हणजे हा ट्रायंगल, डी बी ई म्हणजे हा ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुएंट आहे. मी रेड कलरने इंडिकेट केलंय, याचं कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून साईड बी ए कॉन्ग्रुएंट साईड बी डी, बी ए ही साईड आणि बी डी ही साईड एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्या कारणानं एकरूप असतील. त्यानंतर बी सी ही साईड आणि बी ई ही साईड कॉन्ग्रुएंट असेल, कारण परत तेच एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून साईड बी सी कॉन्ग्रुएंट साईड बी ई, रेडियस ऑफ सेम सर्कल. आणि अँगल हा आणि हा अँगल, हे दोन अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील, कारण आपल्याला आर्क ए पी सी आणि आर्क डी क्यू ई हे कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. म्हणून या आर्कनी सेंटरशी केलेले अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. म्हणून अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल डी बी ई, ए बी सी म्हणजे हा अँगल आणि डी बी ई म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील, कारण मेजर्स ऑफ करस कॉन्ग्रुएंट आर्क्स. म्हणून एस ए एस, एस ए एस या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतील. म्हणून ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल डी बी ई, एस ए एस टेस्ट. व आपण आता शेवटाकडे जात आहोत. हे दोन ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत, म्हणून जर दोन ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून कॉर्ड ए सी कॉन्ग्रुएंट कॉर्ड डी ई, ए सी हा कॉर्ड आणि डी ई हा कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील, कारण करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. थँक्यू.